इथे आपला हॉटेल सारखा मेनू तयार झालेला आहे. मस्तपैकी कांदा टोमॅटोचा सलाड आहे, उडदाचा पापड आहे, दाल तडका, जिरा राईस, मसाले पापड. नमस्कार, मी तेजश्री सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण हॉटेल स्टाईल जिरा राईस, दाल तडका आणि मसाले पापडची रेसिपी बघणार आहे. इथे मी बासमती तांदूळ 2 वाट्या घेतलेले, नॉर्मल जे आपलं घरी फुलपत्र असतं त्याच्या हिशोबाने घेतलेलं आहे. इथे अर्धी वाटी तूर डाळ आणि 1/2 वाटी मूग डाळ मिक्स घेतलेलं आहे. शक्यतो तूर डाळीचाच असतो दाल तडका, पण आमच्यामध्ये प्युअर तूर डाळ खाली जात नाही किंवा आम्हाला ती सवय नाही आहे जास्त तूर डाळीची, म्हणून मी त्याच्यामध्ये मूग डाळ मिक्स केलेली आहे. तर ह्याला मी दोन्हींना स्वच्छ धुवून अर्धा अर्धा तास भिजवून घेणार आहे. तर इथे तांदूळ अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत मी. आता यातलं सगळं पाणी काढून घेते. आता याच्यामध्ये ज्या कप्पाने आपण मेजरमेंट घेतलेलं आहे त्याच कप्पाने, म्हणजे जर का मी 1 कप तांदूळ घेतले तर 1 कपाला 1/2 कप, कारण आपण तांदूळ भिजवलेले आहेत त्यामुळे ते मऊसर झालेले आहेत, त्यामुळे 1/2 कप पाणी पुरेसे आहे. जर का न भिजवता तुम्ही डायरेक्ट करत असाल तर मग मात्र तुम्हाला 2 कप पाणी वापरावं लागेल. तर मी त्याच वाटीच्या मेजरमेंटने याच्यामध्ये 3 कप पाणी घालणार आहे. आणि मी गॅसची फ्लेम फास्ट केलेली आहे आणि याच्यामध्ये 1 मोठा चमचा मीठ घेतलेलं आहे. थोडस खारट देखील हवंय जेणेकरून ते तांदळामध्ये मुरेल चांगलं. ते आता याच्यावरती झाकण ठेवून आपण फास्ट गॅसवरती 2 ते 3 मिनिटं वळवून घेणार आहे. तर आपला तांदूळ शिजवपर्यंत आपण आता कुकरमध्ये डाळ चांगली शिजवून घेऊया दाल तडक्यासाठी. तर जी आपण डाळ भिजत घातली होती ती थोडी सॉफ्ट झालेली आहे. तर इथे मी डाळ याच्यामध्ये टाकून घेतली आणि डाळीचा लेयर धरून 1 इंच होईल इतकं पाणी घातलेलं आहे, जेणेकरून डाळ जेव्हा शिजेल तेव्हा त्याची आकार वाढत जातो. आणि आता याच्यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा मीठ. मीठ चवीनुसारच घालू शकतो कारण आपण नंतर आणि मीठ ऍड करणारच आहे. आणि हे थोडंसं मिक्स करून आपण याच्यावरती झाकण लावून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर इथे फास्ट गॅसवरती 2 ते 3 मिनिटं मी शिजवून घेतले. आता आपण मध्यम करणार आहे, बारीकही नाही आणि मोठी नाही, तर मध्यम गॅसवरती आपण याला 5 ते 6 मिनिटं शिजवून घेणार आहे. ती कुकरला 4 शिट्या मी करून घेतलेला आहे. तर कुकरला आपण थंड करून घेऊया आणि इकडे पण आपला भात बऱ्यापैकी चांगला शिजलेला आहे. याच्यासाठी तुम्ही काटा चमचाचा वापर केला तर बरं होईल, जेणेकरून भात आपला हे होणार नाही, तुटणार नाही. तुम्ही बघू शकता भात सुट्टा झालेला आहे. मी आता गॅस बंद करून त्याला झाकून ठेवते 2 मिनिटं. इथे आपला राईस बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता मी एक खोलगट कढई घेतलेली आहे, याच्यामध्ये 2-3 चमचे तेल आणि 2 चमचे तूप टाकलेले आहे. तुम्ही हवं तर पूर्ण तेलामध्ये करू शकता किंवा तुपामध्ये करू शकता, पण मी मिक्स करते. तर याच्यामध्ये आपण आता 2 मोठे चमचे जिरे घालणार आहे. जिऱ्याला आपल्याला चांगलं फुलवून घ्यायचंय, तरच त्याचा जो फ्लेवर आहे तो मस्त सगळ्या भाताला लागेल. इथे जिरे आपले मस्त फुललेले आहेत. आता आपण याच्यामध्ये आपण राईस भात घालून घेऊया. आता याच्यामध्ये मी सगळा भात घालून घेतलेला आहे आणि आपण याला आता मिक्स परतवून घेऊया. साधारण 1-2 ते 3 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. मी याला चांगलं 2 मिनिटं तरी पूर्ण चांगलं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि तूप आणि तेल बरोबर झाल्यामुळे आपला भात खाली चिकटत नाही, हे महत्वाचं. आता ह्याच्यावरती फक्त साधारण 1 मिनिट मी याला झाकून ठेवणार आहे, जेणेकरून जी जिऱ्याची पास आहे, जिऱ्याचा जो फ्लेवर आहे तो याच्यामध्ये चांगला उतरेल. 1 मिनिट झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये शेवटचं कोथिंबीर घालूया आणि थोडंसं परतून घेऊया. तर आता आपला जिरा राईस तयार आहे. आपण याला बाजूला ठेवून दाल फ्राय करायला घेऊया किंवा दाल तडका. तर इथे गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे आणि आपली डाळ बऱ्यापैकी थंड झाली आहे आणि आपल्याला जास्त म्हणजे मिक्स करायची गरज नाही आहे, बऱ्यापैकी ती चांगली मिक्स झालेली आहे. तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुम्ही हवं तर तेलामध्ये करू शकता किंवा तुपामध्ये, पण रेस्टॉरंट स्टाईल करतोय म्हटल्यानंतर तूप किंवा बटर हवंच. तर हे थोडं झालेलं आहे. याच्यामध्ये मी 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरं घालते. हे चांगले तडतडले. हे आपण याच्यामध्ये मी 2 ते 3च कढीपत्त्याची पानं घेतले कारण नंतर आपण तडक्यासाठी तडका देखील देणार आहोत त्याला. तर आता याच्यामध्ये
लाल तिखट सध्या वापरत नाही आहे, तर तिखटपणा येण्यासाठी मी हिरव्या मिरच्या ह्या तिखट मिरच्या दोन चिरून घेतलेले आहेत. दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते देखील घालूया. मी याला हलकस परतून घेऊया, जास्त लाल नाही करायचे आपल्याला. हे थोडंसं परतलं गेलं की इथे मी एक चमचा होईल इतकी लसूण किसून घेतलाय आणि आलं किसून घेतलंय. तुम्ही हवं तर आलं लसणाची पेस्ट घातली तरी चालेल. हे सगळं बऱ्यापैकी चांगलं भाजून घेऊया. फक्त आपल्याला जास्त जळवायचं नाही आहे, कांदा आपला मऊ झाला पाहिजे इतकं. तर आपला कांदा बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये एक मोठा साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूया. वन पिंच होईल इतकं हिंग घातलेलं आहे. हिंग आपण नंतर देखील फोडणीत घालणार आहे आणि थोडंसं मीठ चवीनुसार, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो मऊ घ्यायला मदत होईल. मीठ थोडं जपणं, कारण आपण डाळ शिजत घालताना देखील मीठ वापरलेलं आहे. तर हे बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे मऊ. आता याच्यामध्ये मी एक चमचा बटर घालते. याने जी दाल तडक्याची जी टेस्ट आहे ती खूप छान होईल, खूप चांगली येईल याला टेस्ट. हे चांगलं मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आता घालते, अगदी थोडीशी. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, हळद आणि आता हे मिक्स करून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही गरम मसाला देखील घालू शकता, पण घालायची काही त्याची आवश्यकता नसते खरं तर. आणि आता हे मिक्स झालेलं आहे चांगलं. आपण जी आपली डाळ आहे मिक्स केलेली ती याच्यामध्ये ओतूया, मिक्स करून घेऊया चांगलं. आता हे खूप घट्ट आहे, मी याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे. ही कन्सिस्टन्सी जी दाल फ्रायची हवी ती तुमच्या खाण्यावरती असू शकते, पण काहींना खूप घट्ट आवडतं, काहींना पातळ आवडतं, काहींना मध्यम आवडतं. तर हे ज्याच्या त्याच्या टेस्टवरती आहे, कारण आपण घरी बनवतोय. त्यामध्ये मी एक वाटीभर होईल इतकं पाणी ओतते. हे मी डाळीचंच पुसून घेतलेलं पाणी आहे. आणि आता आपण याला छानशी उकळी काढून घेऊया. मीठ हवं तर तुम्ही थोडंसं चेक करू शकता, लागत असेल तर अजून घालू देखील शकता. तर आता आपण याला उकळी काढून घेऊया. तडक्याला उकळी आलेली आहे, याला आपण 3 ते 4 मिनिटं चांगलं शिजवून घेणार आहे. इथे 2 ते 3 मिनिटं हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आता मी इकडे तडक्यासाठी, आता इथे मी ते तडक्यासाठी 1 चमचा तेल आणि 1/2 चमचा तूप घेतलेला आहे. आपण 2 चमचे तेलामध्ये हे करू शकतो. तर याच्यामध्ये आपण आता थोडस मोहरी घालून रेग्युलर जो आपला तडका बनवतो तोच बनवणार आहे आपण इथे. याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली की मग आपण याच्यामध्ये जिरे घालणार आहे. तर मोहरी आपली छान तडतडलेली आहे. आता याच्यामध्ये मी 1/2 चमचा जिरे घालणार आहे. जिरे देखील छान तडतडले की इथे 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मी. आणि चिमूटभर हिंग, कारण हिंग आपण आधी देखील थोडा घातलेला आहे. तर हे थोडंसं मिक्स होऊन दे चांगलं. आणि याच्यामध्ये मी 3 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मोडून घेतलेल्या आहेत त्यांना. आणि आता यांना चांगलं फ्राय करून घेऊया. तर इथे लसूण पाकळ्या कॅमेऱ्यामध्ये शूट करता आलेल्या नाही आहेत, याच्यामध्ये लसूण पाकळ्या देखील मी थोडेसे चेचून घातलेले आहेत. आणि आता थोडीशी कोथिंबीर. आता गॅस बंद करूया. आता तुमचा लाल तिखट हे ऑप्शनल आहे, काय गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. पुन्हा इथे सुक्या मिरच्या देखील फोडणीला वापरलेल्या आहेत. तर हे आपलं तडका तयार आहे. तर आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि आपला तडका. पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर मसाला पापड तर मागवतो, तर ते देखील आज आपण बघणार आहोत. तर इथे मी उडदाचा प्लेन पापड घेतलेला आहे, मिडियम साईजचा आहे. आता याच्यामध्ये आपण थोडासा कांदा अगदी बारीक चिरलेला हवा, थोडा टोमॅटो, थोडंसं लाल तिखट, हलकंसं मीठ. मीठ जास्त वापरायची गरज नाही आहे, कारण पापडामध्ये ऑलरेडी मीठ असतं. थोडासा चाट मसाला आणि अर्थातच खूप सारी बारीक शेव. तर इथे आपला मसाले पापड तयार झालेला आहे, दिसतोय ना हॉटेलसारखा.
तर इथे आपला हॉटेल सारखा मेनू तयार झालेला आहे. मस्तपैकी कांदा टोमॅटोचं सलाड आहे, उडदाचा पापड आहे, दाल तडका, जिरा राईस, मसाले पापड झालंय ना मस्त. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.